हॅलो गाईज मी आहे मालती आणि मालतीस लाईफस्टाईल कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहे हा रक्षाबंधन मेकअप लुक ते पण विदाऊट फाउंडेशन आणि झटपट होणारा तर हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला आहे जर तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लावायचे आहे मॉइश्चरायझर तर मी इथे निवियाचे मॉइश्चरायझर यूज करत आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचे मॉइश्चरायझर यूज करू शकता किंवा तुम्ही अलोवेरा जेलही यूज करू शकता मॉइश्चरायझर आपल्याला व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आता मी डायरेक्ट कन्सिलर लावून घेणार आहे इथे मी प्रायमर लावलेले नाही कारण माझी स्किन ही मा खूप जास्त ऑइली नाही आणि माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त ओपन पोर्स पण नाही बट तुमची स्किन जर खूप जास्त ऑइली असेल तर तुम्ही प्रायमर हे नक्कीच लावा तर कन्सिलर हे मी माझ्या अंडर आईजला आणि जिथे जिथे डार्क स्पॉट आहे तिथे तिथे लावून घेणार आहे आणि ब्युटी ब्लेंडरने छान हे ब्लेंड करून घेणार आहे तर इथे मी हुडा मॅटचे प्रो कन्सिलर यूज करत आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचे कन्सिलर यूज करू शकता तर गाईज मेकअपसाठी मी इथे खूप जास्त ब्रँडेड प्रोडक्ट यूज करत नाही कारण खूप जास्त महागडे प्रोडक्ट किंवा ब्रँडेड प्रोडक्ट हे सगळ्यांनाच परवडणारे नसता आणि खरं सांगायचं तर ते मलाही परवडत नाही आणि खरं तर मेकअप ही एक कला आहे त्यासाठी प्रोडक्ट किती ब्रँडेड आहे हे महत्त्वाचं नसतं तर मेकअप करता येणं हे महत्त्वाचं असतं तर कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर मी इथे यूज करत आहे मॅकचे स्टुडिओ फिक्स पावडर प्लस फाउंडेशन तर हे मी माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेणार आहे तसेच कानाला आणि मानेलाही व्यवस्थित लावून घेणार आहे जेणेकरून कान आणि मान माझ्या चेहऱ्यापेक्षा वेगळी दिसणार नाही तर गाईज तुम्ही इथे बघू शकता फक्त कन्सिलरनेच माझा चेहरा इथे किती एकसारखा दिसत आहे तर गाईज इथे माझी पावडर लावून होत आहे तोपर्यंत व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला तर असेल तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा नेक्स्ट मी इथे आयब्रो पेन्सिलने माझा आयब्रो फिल करून घेणार आहे खूप जास्त डार्क आयब्रो मी करत नाही कारण खूप जास्त डार्क आयब्रो केल्याने आपला मेकअप लुक हा नॅचरल वाटत नाही त्यानंतर या पद्धतीने मी माझ्या आयब्रो थोड्याशा ब्रशने सेट करून घेणार आहे नेक्स्ट आपण आता आईज मेकअप करून घेणार आहे म्हणजे आय शॅडो लावून घेणार आहे तर सर्वात पहिले मी इथे एक ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि त्याने मी माझा बेस तयार करून घेणार आहे या पद्धतीने जर आपण एक बेस कलर लावून घेतला तर आपल्याला आईज मेकअप करणं हे सोपं जातं तुम्ही जर मेकअपसाठी बिगिनर्स सा असाल तर आईज मेकअप हा तुम्ही बोटांनीच करा आणि सुरुवातीला खूप थोडे थोडे प्रोडक्ट घेऊन तुम्ही चेहऱ्याला लावा म्हणजे तुम्हाला मेकअप करणे सोपं जाईल आणि त्यानंतर मी इथे एक पिंक शेड घेतलेला आहे आणि तो मी माझ्या क्रीजला आणि आउटर कॉर्नरला लावून घेत आहे तर आजचा आईज मेकअप हा मी पिंक आणि यल्लो शेडमध्ये करणार आहे तर या पद्धतीने दोन्ही डोळ्यांना मी पिंक शेड लावून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे येलो शेड घेतलेला आहे आणि तो मी माझ्या आय लिडवर आणि इनर कॉर्नरवर लावून घेणार आहे सो so गाईज तुम्हाला जर माझा हा मेकअप व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये खूप सगळे रेड हार्ट्स द्या आणि नसेल आवडला तर ब्लॅक हर्ट द्या जेणेकरून मी माझा मेकअप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल तर या पद्धतीने आपला दोन्ही डोळ्यांना आय लावून कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आपण लावणार आहे लायनर तर मी इथे लिक्विड लायनर लावत आहे तुम्ही जर बिगिनर्स सा असाल तर तुम्ही पेन्सिल लायनर लावा तर लायनर लावणं हे कोणालाही एकदम जमत नसतं लायनर लावण्यासाठी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला लायनर लावायला अजिबातच जमत नसेल तर तुम्ही लायनर ऐवजी काजळही लावू शकता तेही खूप छान दिसते लायनर लावताना सुरुवात ही नेहमी डोळ्याच्या सेंटरपासून करायची असते तर येत्या रक्षाबंधनला हा मेकअप लुक तुम्ही नक्की ट्राय करा नेक्स्ट मी इथे लावणार आहे मस्कारा मस्कारा मी इथे छान डार्क लावून घेणार आहे कारण मी इथे कुठल्याही फेक आयल्या यूज केलेल्या नाही त्यानंतर मी लावणार आहे काजळ तुम्हाला जर काजळ लावायला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर मी लावणार आहे ब्लश ब्लश हा मी खूप हलकासा लावणार आहे कारण मला ब्लश लावायला खूप जास्त आवडत नाही त्यानंतर मी आय शॅडो पॅलेटमधीलच एक गोल्डन शेड घेतलेला आहे आणि त्याचा मी ॲज अ हायलाइटर म्हणून यूज करणार आहे तो मी माझ्या डोळ्यांच्या खाली नाकावरती आणि आयब्रोजच्या खाली लावणार आहे त्यानंतर मी इथे डार्क ब्राऊन शेड लिपस्टिक लावून घेतली त्यानंतर एक सिंपल हेअरस्टाईल केली आणि काही ज्वेलरी घालून घेतली या पद्धतीने माझा मेकअप लुक कम्प्लीट झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय